पहिल्यांदाच महिलांची डबल गली भुवा ठेवलेली असा आणि पहिलो मांगुआ आपल्या दोघांका भेटलो आणि त्याच्यात पहिली बारी माझी भुवाक सांगत होते कर म्हणून भुवा नाही डामीस डामीस भुवांचा आता किती गोड असता बघा जसा भारी हा भुवा आमचा पण कसा दरुपावली पण मागाच घेऊ सांगलेली म्हणून भुवा काय उगाच टाइमपास करीत नाही आधी कारण गजर असा काय भजन ठेवलेली हा भजन म्हटलं तर मनोरंजन आणि त्याच्यातून रसिक प्रेक्षक यांचा भुवा प्रबोधन पण करू हवा भजन म्हणजे काय भ म्हणजे भक्तीरस ज म्हणजे जनसामान्य माणूस भुवा हे सगळे इयत्ते जनसामान्य माणूस आम्ही पण आणि न म्हणजे नतमस्तक करणे भक्ती रसामध्ये जनसामान्य माणसाला नतमस्तक करणे म्हणजे भजन तर ह्या भजन बुवा कसा जन्मा दिला की बादशाह भजन लग्न झाल्यावर पूजेक भजन मग ते का परंपरा झाली की त्या पोराच्या लग्नाच्या पूजेक भजन नंतर बुवा शेवटच्या बाराव्या तेराव्या अगदी वर्षाकरांना सुद्धा भजन भजन काय कधी कोणार सुटलेला नाही आणि सुटणार सुद्धा ना आजकाल माणूस जगते 60 वर्षा जगता 100 वर्षा कोण जगत नाही कोरोना तर पटापट गेली 100 वर्षा आज कोण जगत नाही जगते 60 वर्षा त्याच्यातली 5 वर्षा बालपणाची तेव्हा मागती धोंडे खायत असता सगळ्यांनीच खाल्लेले हो सगळे कोकणीच अस सगळ्यांनी खाल्लेले हो आणि शेवटची 5 वर्ष म्हातारपणाची ती कशी जात ती त्यांना माहित त्यांना नको स्वतः जीव मच्छी 20 वर्ष नोकरी धंद्यात जात शिक्षण आणि नोकरी धंद आणि नंतरची 20 वर्ष बुवा संसारात जात मग उरली किती वर्ष मग या बुवा जेवढी वर्ष उरलेली अस त्या वर्षात आपण देवाचं नामस्मरण करू हवा पूजन करू हवा भजन करू हवा पण आज सगळा बदलच चालला कलियुगीला कलियुगीला आणि सगळी गाराटली तुम्ही थंडेला असली काय हो कारण काय तुमचं प्रतिसाद सुद्धा आमचा तेवढंच महत्वाचं आणि सिंधुदुर्ग कर म्हणजे असे शांत बसणारे ना एवढी शांतता प्रेमळ असतात मग बुवा एकदा फुललेला फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही एकदा फुललेला फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसं भेटतील जीवनात बुवा हजारो माणसं भेटतील जीवनात पण सिंधुदुर्गातील लोकांसाठी कधी भेटणार नाही सिंधुदुर्गातील लोकांसाठी कधी भेटणार नाही काय बुवा सिंधुदुर्ग कर आता मग शिकेली ही जी काय नावं घेतली देवगड करय कणकवली सुकळवाड शिरगाव बाबा 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 मी म्हटलं अक्का गाव चिडू अक्को अक्को कोकण आरडुआ अवतरला आणि आमका हर वरती बसवलेला तर त्यांचं मनोरंजन हो का चवा बुवा दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला आणि कोकणकरांना चुकवणारा बुवा
शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये मांडणारी बुवा आम्ही ठरवलं तर भल्या भल्यांवर पडतो भाई कारण आम्ही बुवा सगळे तू मी आम्ही सगळे जमला होते सगळे बुवा आम्ही आवाजच नाही भाई भल्या मान हलवतो नंतर नंतर माझा काय खरं नाही हा पण काय बुवा आज रंग देणार आहे कारण काय हा आज जरा घरी इल्यासारखा वाटतं सगळे तिने घेतल्यानी मागाशी नावा एवढी बायका माहित पण नाही भजना केली आहेत सगळे मिळेल